Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊया देशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. श्री साईबाबांचे जन्मस्थान पाथरी येथे मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आयोजन करण्यात आलं. 6 सप्टेंबर 2023 रोजी कीर्तनकार हरिभक्त अगंद गुरुजी डाके यांनी रात्री 10 ते 12 या वेळेत हरी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळी हरिभक्त अगंद गुरुजी डाके यांचं गोपाल काल्याचं कीर्तन होईल. नंतर सद्गुरु तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था माजलगाव येथील विद्यार्थ्यांच्या दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. श्री साईबाबांच्या महाआरतीनंतर महाप्रसाद होईल असे समितीच्या वतीने कळवण्यात आलं आहे. रक्षाबंधन सण हा भावा बहिणीच्या नात्यांची वीण घट्ट करणारा असून दिनाचे औचित्य साधून भंडारा येथील निंबर्ते कुटुंबियांनी गौरी नामक गायीचे पूजन केले व गोमातीला राखी बांधून गोरक्षण संवर्धनाचा संकल्प करीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला व नागरिकांना संदेश दिला. संदेशाची भंडारा शहरात सर्वत्र चर्चा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वराचं दर्शन घेतलं. बावनकुळे संवाद यात्रेनिमित्त अकोला जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी बावनकुळे यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पायलट संजय राऊत असल्याचं त्यांनी विमान कोसळल्याचं असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे. जालन्यात मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात हिंसक वळण आल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले असून आज कल्याणमध्ये मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन टरबूज पायाखाली तोडून गृहमंत्र्यांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज गोळीबार करणाऱ्यांवर आणि त्यांना आदेश देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी 4 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने कल्याण बंदचे हाक देण्यात आले आहे. शहरातील दुकानदार रिक्षाचालक व्यावसायिकांनी या बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे हे शिवशक्ती परिक्रमा करण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. सोमवारी पंकजा मुंडे यांनी वेरूळ येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृणेश्वर मंदिरात जाऊन तेथून या शिवशक्ती परिक्रमाला सुरुवात करणार आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. गेल्या 15 दिवसांपासून बुलढाणा शहरासह ग्रामीण भागात पाऊस नसल्याने शेतकरी व नागरिक हैराण झाले. आज संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाला आहे. बुलढाणा वरून राजाने हजेरी लावल्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या अन्याय संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. अमरावतीमध्ये देखील वंचितांच्या वतीने निषेध करण्यात आला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रतिनात्मक पुतळा जाळण्यात आला. अमरावतीच्या पंचवटी चौकात महायुती सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी इमारतीचे लोकार्पण आणि कोशलिंगचे वर्णन केले. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. नव्या इमारतीमध्ये शहर पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज कक्षाचे निर्माण करण्यात आली आहे. 4 कोटी खर्च करून ही इमारत बांधण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आंदोलकांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधात जालना शहरातील अंबड चौफुली येथे समाजाच्या वतीने आपल्या भावना शासनाच्या विरोधात व्यक्त करत शासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांनी पुन्हा आंदोलन करताना मारहाण करत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांना न घाबरता समाजातील तरुणांनी आपले आंदोलन चालू ठेवावे आणि ज्या समाज बांधवांवर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत त्या गुन्ह्याची वकील जिल्हा व वकील संघ लढणार असल्याची माहिती वकील संघाच्या वतीने आज देण्यात आली आहे. गणेश उत्सव काही अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीसाठी लागणाऱ्या शोभ वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्याच गणपतीसाठी लागणारे फेटे, माळा, धूप, अगरबत्ती इत्यादी वस्तू दुकानदार विकत असताना आणि या वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश भक्त बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतो. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.
शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।